जर मला डॉक्टर जनार्दन खानापूरकरांच्या हॉस्पिटलमध्ये तू इंटर्नशिपची संधी दिलीस ना, तर मी आपल्या गावात येऊन प्रॅक्टिस करेन. अंजुताई, मला डॉक्टर जनार्दन खानापूरकरांच्या हॉस्पिटलमध्ये इंटर्नशिप मिळाली आहे. नाही या काका, मी अजून डॉक्टर नाही झाले. माझी इंटर्नशिप पूर्ण झाली ना की मग मला डॉक्टर म्हणा. पण आमच्यासाठी तू आतापासूनच डॉक्टर आहेस. सर, मी अंजली क्षीरसागर. रिपोर्टिंगला उशीर. तिघांनी एक गोष्ट लक्षात ठेवा, हे हॉस्पिटल आहे. इथे माणसाच्या जगण्या मरण्याचा प्रश्न आहे, तेव्हा इथले रूल स्ट्रिक्टली फॉलो करायचे, कळलं? तुम्हा तिघांची आज नाईट ड्युटी. सर, मी वेळेत आले. मग मला का शिक्षा? बिकॉज यू आर अ पार्ट ऑफ अ टीम. खरंच सॉरी, माझ्यामुळे उगाच तुला आणि ओमकारला नाईट शिफ्ट करावी लागते. मॅडम, काय झालं? काय त्यांना गोळी लागली? चला ओटी मध्ये घेऊन चला. काय काय त्यांना काय कळते का? हो, पेशंट गोळी लागले. गोळी पोलीस केस आहे ती. ए नाटक कंपनी, आधी भाईचा इलाज आणि मग पोलीस केस. ए दादा, दादा ते हे यादव, डॉक्टर यादव कुठे? डॉक्टर यादव त्यांच्या केबिन मध्ये असतील ना? नाही, त्यांच्या केबिन मध्ये नाहीत म्हणून तर तुला विचारतोय ना. नाही तसं नाही सांगता येणार. पण झालं काय? बूथ कॅप्चरी. काय ते एमर्जन्सी पेशंट आलाय, त्याला ओटी मध्ये नेलं. ए टाइम कमी आहे, जे काय करायचं ना ते लवकर कर, ते इथेच मुर्दा पाडेल. हो सिनियर, मोठे डॉक्टर आल्याशिवाय ऑपरेशन नाही होऊ शकत. अरे बाप, बोलाव ना मोठे डॉक्टर. कोण आहेत मोठे डॉक्टर? बोलाव. बोलवायला पाठवलंय. येत आहेत ते येत आहेत. ए बोल बच्चन, मला माहितीये तुझा सगळा टाइमपास कशासाठी चाललाय. जर इथे पोलीस आले ना तर सगळ्यात आधी तुला गोळी खाले. नाही येणार पोलीस, आम्ही सुद्धा तुम्हालाच मदत करतोय आणि यांचा इलाज झाल्याशिवाय आम्ही यांना कुठेही जाऊ देणार नाही, हा शब्द आहे माझा. आणि जर भाईला काय झालं तर हे अख्खं हॉस्पिटल पेटवेल, हा माझा शब्द आहे. बरं, ते त्यांच्या केबिन मध्ये नसले तर कुठे सापडतात ते बघावं लागेल. दादा, माझे आबा पत्रकारांना देतात तशी उत्तरं देऊ नको. डॉक्टर यादव जर सापडले तर त्यांना डायरेक्ट ओटी मध्ये पाठवायचं, कळलं का? बरं, ठीक आहे. हे बघा दादा, डॉक्टरला माणसं बोलवायला गेली आहेत, ते येतील. तुम्ही प्लीज शांत व्हा. तुमच्या या अशा वागण्याने पेशंटचाच जीव धोक्यात येणार आहे. सो प्लीज अंजली, डॉक्टर यादव जागेवर नाही आहेत, ते कुठेच नाही आहेत. काय? अरे असं काय करतोयस? ते म्हणाले होते ना की मी केबिन मध्येच असेन, काही लागलं तर मला बोलवा म्हणून. तू नीट पाहिलंस ना ओंकार? हो अगं, मी शोधलं त्यांना तिथे, पण ते नव्हते तिथे. अगं ते हॉस्पिटलमध्ये कुठेच नाही आहेत. काय? मग आता ऑपरेशन कोण करणार? ए तू काढायची आता गोळी, तूच काढायची गोळी. हे बघ, भाईला जर काय झालं ना तर खूप मोठा राडा होईल. हे बघा दादा, हे हॉस्पिटल आहे. तुम्हाला जर खरंच त्यांचा जीव वाचवायचा असेल तर हे असं डोक्यावर गण ठेवून इथे ऑपरेशन नाही होऊ शकत. सो प्लीज प्लीज शांत व्हा. ओंकार, लवकरच ऑपरेट करावं लागेल, यांची पल्स सापडत नाहीये. ऑपरेशनची तयारी करायला घ्या. चला ऑपरेशनची तयारी करायला घ्या लवकर.
प्लीज बाहेर जा प्लीज. हॅलो पोलीस स्टेशन. आणि बाबा आत्ता असते काय म्हणाले असते माहितीये? जगात जर काही नेगेटिव्ह असेल तर ते असतात फक्त आपले विचार. मी अशी पहिल्यांदाच कुठेतरी एकटी जाते का? आईचं मन वेडा आपलं लेकरू आपल्या पंखाखरी असावं अशी तिची वेळी इच्छा. बाबा काय म्हणते? इतके वर्ष एवढी सगळी मेहनत केली ना. नाही काका, मी अजून डॉक्टर नाही झाले. माझी इंटर्नशिप पूर्ण झाली ना की मग मला डॉक्टर म्हणाल. हे आम्हाला काही माहिती नाही, पण आमच्यासाठी तू आतापासूनच डॉक्टर आहे. तू गावात परत आल्यानंतर तुझ्याकडून फुकटात औषधं घ्यायची आहे. कुठल्याही रस्त्यावर विजयी होणार. कसे आलात? बाहेर जा. अहो मॅडम बाहेर जा. काय बाहेर जा? बाहेर पोलीस आलेत, पहिले इकडून काढावं लागेल. ऐका माझं. नाही शक्य, आत्ताच गोळी काढली, त्यांना असं घेऊन जाता येणार नाही. अहो मॅडम बाहेर पोलीस जर आत आले ना तर भाईला अटक होऊ शकते. मॅडम भाईला जाऊ द्या, माझं ऐका मॅडम. नाही, त्यांना न्यायचंच असेल तर तुम्ही दुसऱ्या हॉस्पिटल मध्ये न्या, त्यांच्या जीवाला धोका आहे. अहो सोडा परिस्थिती भाई. अरे भाई, भाई जर अटक झाला ना तर. अरे तुम्हाला कळत नाहीये का? एकदा सांगितलं ना त्यांच्या जीवाला धोका आहे म्हणून, या अशा परिस्थितीत तुम्ही त्यांना बाहेर नाही घेऊन जाऊ शकत. त्यांना मारायचं आहे का तुम्हाला? हे बघा,
त्यांना इथून बाहेर काढलं आणि जर काही झालं ना तर हॉस्पिटलची जबाबदारी नसेल फक्त तुमची असेल. पोलिसांसमोर सरेंडर व्हा प्लीज. उलट ते त्यांना दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये चांगल्या उपचारासाठी ठेवतील. या अशा परिस्थितीत त्यांना बाहेर नेणं म्हणजे त्यांना मारून टाकण्यासारखं आहे. तुम्ही त्यांना इथे का आणलं? जीव वाचवण्यासाठी ना. मासा नका करू तुम्ही प्लीज. एनीवे तुम्ही ठरवा. सदा ताडे चला ये, चला ऑपरेशन करून जाम भूक लागली. अंजली गे. थँक यू. अरे ऑपरेशन करणं काय खायची गोष्ट आहे काय? अनु दादा गे गे ग लाजून होतो गे. हाय ग ओंकार पाटील जमते. पहिल्याच दिवशी लाईव्ह ऑपरेशन काय डेअरिंग आहे माझ्या. अंजली तुझ्यात पण जाम डेअरिंग आहे. हो पण तिकडे काही घडू शकलं असतं. अंजली तुला हे डेअरिंग करायची काहीच गरज नव्हती. अगं पण त्या क्षणी मला जे वाटलं तेच मी केलं. त्याचा जीव धोक्यात होता. अंजली मॅडम ही घ्या कॉफी. काकू अहो तुम्ही का आणली? मी जाऊन घेतली असती ना. असू दे, इतकी वर्ष सर्व्हिस करते मी, पण काकू म्हणून हाक मारणाऱ्या तुम्ही पहिला डॉक्टर. खूप धीराच्या आहात तुम्ही. एक मिनिट. हे तुमच्यासाठी. थँक्यू. वेलकम काकू. येते. डॉक्टर सप्रे आता पुन्हा पनिशमेंट देणार. अगं अनु जे घडलं ते घडलं. हा पण याचे परिणाम मी तुमच्या दोघांपर्यंत नाही पोहोचू देणार. जी शिक्षा आहे ती मी भोगेन. पक्का प्रॉमिस. येस सर. त्या गुंडाला ताबडतोब अटक करण्यात आली. आय नो जे झालं ते योग्य नव्हतं. अँड आय एम रिअली सॉरी फॉर दॅट. बघा यावेळी मॅनेज करा. मी का म्हणतो लेट्स मीट ओवर डिनर. तिथे भेटू आणि बोलूच. थँक्स रिअली थँक्स. बाय. ओमकार तुझा फोन वाजतोय प्लीज उचल. वाजले ना मला कंटा आलाय. ओमकार त्या फोनच्या आवाजाने डोकं उठतंय. प्लीज फोन उचल. हॅलो. आई रॉंग नंबर. ओमकार तुझा फोन आता किती वेळाला वाजणार आहे? एकदाच उचल आणि बोल ना. ओमकार ओमकार नो.
हॅलो, हा झाला, हा नाश्ता झाला, जेवण झालंय, डिनर पण झालंय. तर तुला काय प्रॉब्लेम आहे एकाच वेळी सगळं खाल्लं तर? हा एका नेत्याला दादा खाती देत नाहीत का कधी? मला जाम कंटा आलाय, जाम थकलोय मी नाईक तुला. ते नाही बोलायचं, ठेव पण. चल बाबा झोप तू. ओमकार, काय रे आईशी असं बोलतात का? अरे बाबा आई नव्हती, आमच्या आबांचा कार्यकर्ता होता. तुम्ही दोघं हॉस्पिटल मधल्या सिनियर मोस्ट डॉक्टर्स पैकी आहात. ज्युनियर क्लार्क सारखी उत्तर देऊ नका मला. यशस्वी, मला काय म्हणायचं? आय सॉरी सर, आय एम रिअली सॉरी, पण ही पोलाइटली बोलण्याची वेळ नाहीये. हे जे काही घडलं, ती इंटर्नशिप मुलं येतात काय आणि पहिल्याच दिवशी ऑन डे वन काय करतात? एका गुंडाचं ऑपरेशन. आणि तुम्ही काय करताय? मला ही अशी कारणं देत आहे. ही सिस्टीम आहे आपल्या हॉस्पिटलची, आणि याचं उत्तर जर हो असेल ना, तर मला तुमच्यावर किती विश्वास ठेवायचा आणि तुमच्यावर किती डिपेंड राहायचा याचा विचार मला करावा लागेल. सपरे तिकडे जर काही कमी जास्त झालं असतं, तो गुंड आपल्या हॉस्पिटलमध्ये मेला बिला असता, तर आपल्या हॉस्पिटलवर काय वेळ आली असती याची कल्पना आहे का तुम्हाला? यशस्वी, आम्हाला पूर्ण कल्पना आहे की गोष्टी खूप वाईट ठरायला गेल्या असत्या, रादर गेल्याच, हे मान्य करतो आम्ही. मान्य करताय. मला तर असं वाटतंय की तुम्हाला तुमच्या ड्युटीजचा कंटाळा आलाय किंवा ते जमत नाही. हो, आणि जर तुम्हाला तुमच्या ड्युटीज जमत नसतील तर तसं मला सांगा, आय विल डिसमिस यू. किंवा जर कंटाळा आला असेल तरी सांगा, देन आय विल रिलीव्ह यू. तसं नाही आहे यशस्वी, हे काय चालू होतं हे आम्हाला काही समजलंच नाही, हेच सांगण्याचा प्रयत्न करतोय मगाचपासून. मग एवढी मोठी कम्युनिकेशन गॅप कशी राहिली? तुम्ही त्या मुलांना विचारलं नाही किंवा मग कसं विचारायचं हा प्रश्न पडला होता तुम्हाला? एक मिनिट, की इंटर्न्स कोण आणि सिनियर्स कोण हे सुद्धा विसरला होता तुम्ही? आय कॅन्ट बिलीव्ह इट, या अशा लोकांना सोबत घेऊन मी माझ्या नवीन प्रोजेक्टची, माझ्या ड्रीम प्रोजेक्टची स्वप्न बघतोय. मला तर आता असं वाटतंय की माझे स्वतःचे काही निर्णय मी रिकन्सिडर करायला हवेत. यशस्वी, मी काही बोलू का? हा बोला ना सप्रे, बोला बोला, ऐकतोय मी, बोला. कसं आहे की या इंटर्नशिपच्या बाबतीत आम्हाला जरा जपूनच राहावं लागतं, कारण आपण डॉक्टर जनार्दनांनी सांगितल्यावरून त्यांना इथं बोलावून घेतलंय, आणि त्यांना काही बोललं की यु नो व्हॉट आय वॉन्ट टू से. येस, ऑफकोर्स आय नो. डॅड आणि त्यांचे आउटडेटेड विचार. जनार्दन सरांचा ह्याला विरोध आहे, जनार्दन सरांचा त्याला विरोध आहे, जनार्दन सरांना चेंजच नको आहे. पण त्यामुळे या हॉस्पिटलवर काय वेळ आली आहे ते बघताय ना? ती मुलगी ती जिने त्या गुंडावर ऑपरेट केलं, काय नाव आहे तिचं? अंजली. मॅडम, यशस्वी सर आलेत, बोलवलं तुम्हाला. तुम्हाला नाही, फक्त अंजली मॅडम, तुम्हाला, तुम्हाला बोलवलंय. आलेच मी. मे आय कम इन सर? या. अंजली क्षीरसागर, शी इज द वन. त्या गुंडावर तुम्ही ऑपरेट केलं? येस सर. तुम्हाला कोणी सांगितलं होतं? नाही, पण सप्रे
ऑपरेशनच्या वेळी बाकीचे दोघे कुठे होते? अनुराधा दुसऱ्या पेशंटला बघायला गेली होती आणि ओमकार हिच्या बरोबरच होता ओटी मध्ये. पण ऑपरेशनचा निर्णय माझा होता सर. मी ओमकारला फोर्स केलं मला मदत करायला. आणि तो बरोबर होता असं तुमचं म्हणणं आहे? येस सर. सर काल अचानक सगळे सप्रे यांना रिस्पेक्टफुली बाहेर सोडणे. काय? इंटर्नच्या बॅच मधून यांना डिसमिस करण्यात येते. सर सर प्लीज माझं ऐका. माझी काय रूल्स आर रूल्स. मी सांगितलं होतं